विद्याप्रबोधनीमध्ये असं उदाहरण आहे आपल्याकडं की जी मुलगी एम पी एस सीच्या परीक्षांचा अभ्यास करत होती पण बँकिंगची परीक्षा सहज पास झाली. म्हणजे जेव्हा तिचा निकाल आला तेव्हा म्हटलं की अरे तू ही परीक्षा कधी दिलीस आणि कशी पास झालीस, तर ती म्हणाली की नाही मी एम पी एस सी करते पण सीसॅटच्या सिलेबसवरती माझी बँकिंगची पोस्ट निघाली. तर हेही होऊ शकतं. त्यामुळे मी वृंदा मॅडम आहेत ज्या आमच्याकडे बँकिंगचं काम बघतात, मी त्यांना विनंती करेन की त्यांनी त्या संदर्भात थोडक्यात माहिती द्यावी. पण जसं राजकुमार पाटील सरांनी सांगितलं की आपल्याकडे विद्याप्रबोधिनीत एम पी एस सी आणि यू पी एस सी या स्पर्धा परीक्षांची तयारी आपण करून घेतोच, पण त्याचबरोबर बँकिंग परीक्षांची तयारीसुद्धा तेवढ्याच जोमानं आपण करून घेतो. मगाशी महाजन सरांशी पण बोलणं झालं की बँकिंग स्पर्धा परीक्षामध्ये अपॉर्च्युनिटीज खूप वेगवेगळे असतात. म्हणजे तुमचा लक ट्राय करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच संधी येतात. एस बी आयची वेगळी एक्झाम असते, आय बी पी एसची वेगळी एक्झाम असते, आर आर बीची असते, आर बी आयची असते. आणि जसं एम पी एस सी यू पी एस सीमध्ये आपण जोमात तयारी करून घेतो तसं बँकिंग स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा कंटिन्युअस तुमची ऑनलाईन प्रॅक्टिस, ऑफलाईन प्रॅक्टिस या सगळ्या गोष्टींवर प्रचंड आपण भर देतो. त्यासाठी विद्याप्रबोधिनीनं एक स्पेशली ॲप आपण डेव्हलप केलेलं आहे जे आपण तिन्ही क्षेत्रांसाठी वापरतो, एम पी एस सी, यू पी एस सी आणि बँकिंग. तर या सगळ्यातनं मला सांगायला अतिशय आनंद होतो की दरवर्षी किमान 17 ते 18 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आपलं या सगळ्या बँकिंग एक्झामच्या परीक्षांमार्फत आत्तापर्यंत होत आलेलं आहे. नुकतंच आर बी आयचा रिझल्ट लागलेला आहे, ऑल दो त्याची अजून एल पी टी पेंडिंग आहे, पण त्या आर बी आयमधून सुद्धा विद्याप्रबोधिनीचे 4 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याचबरोबर आय बी पी एसमधून जवळजवळ 17 ते 18 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामुळं जसं मगाशी आपण काही बोलत होतो की पहिला टप्पा म्हणजे बँकिंग खूप सोपा आहे असं मला नक्कीच म्हणायचं नाही आहे, त्यासाठी सुद्धा तेवढीच मेहनत द्यावी लागते, पण त्या मेहनतीचा फॉर्मॅट आणि त्याची स्ट्रॅटेजी पूर्णपणे वेगळी आहे. पण जो पहिला टप्पा बँकिंग, नंतर मग थोडंसं वेगळं, असे वेगवेगळे टप्पे तुम्ही पाडून जरी अभ्यासाची स्ट्रॅटेजी आखलात तरी सुद्धा काही हरकत नाही. थँक्यू सो मच.